घेणार नाही. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचे पडसाद आज संसदेत सुद्धा उमटले. केंद्राने हस्तक्षेप करून आरक्षण टिकवावं अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. खासदार संभाजीराजे यांनी ही मागणी संसदेत केली. मराठा आरक्षण स्थगितीचे संसदेत सुद्धा पडसाद उमटले. वन लाईन, तामिळनाडू सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69% केली आहे. गेली 26 वर्ष हा कायदा तिथे अंमलात आहे. या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा कायदा करावा, मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करू इच्छितो. सुप्रीम कोर्ट में हियरिंग हुई थी, उसमें केंद्र सरकार ने अपनी बात नहीं रखी थी. तो मेरा केंद्र सरकार से आग्रह है कि आने वाली लार्जर बेंच की हियरिंग में राज्य सरकार के साथ केंद्र सरकार भी मराठा आरक्षण के पक्ष में बात करे, ताकि मराठा आरक्षण कायम रहे. केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यसभेचे भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी केली. केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी इच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा 2 दिवसांपूर्वी केलेल्या बैठकीत केलेली आहे. महाराष्ट्राच्या तमाम खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करावी